गुरुवार को लकड़गंज पुलिस ने गंगा जमुना परिसर में रेड कार्रवाई कर परिसर से आने जाने वाले लोगों को अश्लील इशारे करने वाली महिलाओं को गिरफ्तार किया है। जानकारी है कि तीनों आरोपी महिलाएं राजस्थान, मेरठ और ग्वालियर की हैं, जो यहां पर देहा व्यापार करती थी। लकड़गंज पुलिस ने गंगा जमुना परिसर में कार्रवाई करते हुए पर राज्य की महिलाओं को गिरफ्तार किया है। जानकारी मिली है कि यह महिलाएं रास्ते से जाने वाले पुरुषों को अश्लील हरकतें करती थी, जिसकी जानकारी पुलिस को मिली। पुलिस ने कार्रवाई करते हुए तीनों को रंगे हाथ गिरफ्तार किया है। यातील एक महिला आरोपी वर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून दोन महिला पहिल्यांदाच आपण अटक करण्यात आलेले आहे। त्या याच्यापूर्वी कुठे करत होत्या किंवा कसा अधिकचा तपास सुरू। सर, केव्हापासून ते धंदा करतात? यापैकी एक महिला ही मेरठची आहे, एक रेशीमपुरा छावणीची आहे आणि दुसरी जी आहे ती राजस्थानची आहे। म्हणजे अशा त्या वेगवेगळ्या राज्यातल्या महिला आहेत आणि त्या स्वतःच आलेल्या आहेत आणि त्यांना कोणी बोलवलं होतं किंवा कसं याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। सदर घटनेबाबत आपल्याला माहिती ही गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती की लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंगा जमुना वस्तीमध्ये काही महिला अनैतिक व्यापार करण्याच्या कामाकरता ग्राहकांना हातवारे करून अश्लील हातवारे करत आहेत। अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आणि वरिष्ठांसोबत तिथं गेलो असता आपल्याला तीन महिला अश्लील हातवारे करताना मिळून आल्या। त्यांना आपण ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्या विरोधात पिटा ॲक्ट प्रमाणे कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिकचा तपास सुरू आहे। बरहाल शहर में जिस्म फरोशी के इस व्यापार पर कई बार नागरिकों ने सवालिया निशान खड़े की है, मगर फिर भी व्यापारी स्थापना के पास में यह व्यापार अच्छे से फल फूल रहा है। जरूरत है कि इस पर नियंत्रण आना चाहिए। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकरवार की रिपोर्ट।